जखमेतून जीवनाकडे, जखम जीवन बनते, तोफेचा गोळा आशीर्वाद ठरतो, तोफेच्या पडण्यात उठणं होतं, नवजीवन होतं, सामर्थ्य होतं। सुमारे 500 वर्षापूर्वी तोफेच्या गोळ्याने घायल झालेला येशू संघाचा संस्थापक इग्नाती, तोफ लागण्या अगोदरचा इग्नाती, तोफ लागल्यानंतरचा इग्नाती, दोन ध्रुव। इग्नाती माणूस तोच, पण दिशा, आशा आणि स्वप्न वेगवेगळी। इग्नाती परिवर्तनशील झाला, ख्रिस्तमय बनला। स्पर्धेतून संपर्क विश्वाकडे, पराक्रमातून परमार्थाकडे, सत्तेतून सेवेकडे, संपत्तीतून संतपदाकडे, स्तुतीतून स्तवनाकडे। हा इग्नातीच्या परिवर्तनशील जीवनाचा प्रवास होय। मॉन्सेरेट येथे पवित्र मरेच्या चरणाशी त्याने शस्त्र ठेवून तो प्रभूला शरण गेला। कार्डिनोर नदीच्या काठी प्रभू दर्शनाने तो एका वेगळ्या जगातच फेकला गेला। त्यातून आध्यात्मिक साधना फुलली, अनेक भाविक इग्नातीने देवाकडे आणली। म्हणतात ना, पाण्याला उंचावरून खाली पडावं लागतं धबधबा बनण्यासाठी। तसा इग्नाती नम्र झाला, वाहू लागला, प्रवाहित झाला आणि सगळीकडे पसरला, देवाला मिळाला। चकाकत ते सर्व सोनं नसतं। मनाच्या महासागरामध्ये अनेक हालचाली होतात। या इच्छा आकांक्षेच्या हालचाली काही देवापासून येतात, तर काही आपल्याला देवाकडून दूर नेतात। त्याची जाणीव ठेवणे त्यामुळे मानवी जीवनाला आणि जखमाला प्रभूत अर्थ मिळवतो, हे इग्नातीने आपल्याला शिकवलं। प्रभूच्या प्रेमातून इग्नातीने एक जो मार्ग निवडला, त्यात परमेश्वर नेहमी होता आणि तो नेहमी परमेश्वरात होता। तोफ्याच्या गोळ्याची वेदना, आजार, धर्मासाठी फटक्यांची शिक्षा, जहाजातील प्रवासाची अनिश्चितता, खोटे आरोप, त्याचप्रमाणे नवनवीन संकटे, प्रार्थनेतील शंकाकुशंका, ह्या सगळ्यामुळे इग्नाती जखमी होत गेला। मात्र प्रभूवरील विश्वासाने, आनंदाने त्याने स्वतःच्या जखमा बांधल्या आणि इतरांच्या जखमांना स्पर्श केला। इग्नाती ह्यांनी अनाथ, अपंग, आजारी, गरजू, दुर्बल घटक ह्यांच्या घायास पट्टी बांधली आणि देव प्रत्यक्ष कृतीमध्ये शोधला। देवाच्या महत्तम गौरवासाठी त्याने सर्व काही केलं, ज्ञानदानाचं पवित्र कार्य केलं। देवाच्या लेकरांना धर्मशिक्षण मिळावं ही त्याची प्रबळ इच्छा होती। संत इग्नातीने गरिबी आईसारखी मानली। फादर स्टॅन स्वामी गोर गरिबासाठी, न्याय शांतीसाठी घायल झाले। ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात ते सहभागी झाले। गंजण्यापेक्षा झिजणे बरे, कुढण्यापेक्षा जगणे बरे, घेण्यापेक्षा देणे बरे आणि बोलण्यापेक्षा करणे बरे। प्रार्थनामय सेवा हाच इग्नातीचा धर्म होई। माणूस की हाच सेवाभाव। पोप फ्रान्सिस ह्यांच्या मते वेदनामय जग करुणेसाठी घायळ आहे आणि आपणही घायळ आहोत। प्रत्येक जण घायळ आहे, मात्र ही जखम प्रभूत नक्कीच आपल्याला जीवनाकडे नेते। स्वतःच्या जखमांची किंमत न बाळगता माणुसकीच्या नात्याने आपण इतरांचा घाय तोच माझा घाय ह्याप्रमाणे जीवन जगलो,
तर संत इग्नातीच्या जखमेतील परिवर्तनामध्ये आपणही सहभागी होतो, नाही का?